नमस्कार ऐकताय ना या चॅनलवर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत कृष्ण काळा सावळा निळा कृष्ण प्रत्येकाच्या नजरेतला भाव विश्वातला कृष्ण वेगळा ज्या रंगात ज्या आकारात भावतो तोच रंग आकार नकळत मनात साकारतो मन व्यापून टाकतो बालपणातला नटखट कृष्ण लोणी चोरत असलेला कृष्ण राधेला वेड करणारा कृष्ण यशोदा मातेच्या कुशीत शिरणारा कृष्ण अगणित रूपात आपणास दर्शन देतो पण यातला खरा कृष्ण कोणता जरा अवघडच नाही का हो ना त्याला एकाच रूपात असं साचेबद्ध करताच येत नाही विष्णूच्या दशावतारातील एकाही अवतारात असा विविधांगी नटखट तरीही प्रसंगी धीरो माणसाच्या स्वभावाशी मिळता जुळता असा एकही अवतार नाही अपवाद फक्त कृष्णच परशुराम वामन एवढेच कशाला प्रत्यक्ष श्रीरामाचे उदाहरण घ्या ना फक्त आणि फक्त कार्यपूर्ती करण्यासाठी आदर्श असे अवतार विष्णूने घेतले आपल्यासारख्या सर्वसामान्य मानवासारखा कधी रुसणारा हसणारा कधी रागवणारा असा अवतार पाहिला आपण नाही ना हे सगळे गुण फक्त कृष्णातच जाणवतात रामाचे बालपण आपल्याला फारसे आठवते का नाही कारण राम एक आदर्श आहे राम आपल्याला केवळ मूर्तीमंत आदर्श रूपातच भेटतो आपण कितीही चांगले असलो तरी रामाच्या जवळपास जाण्याची पात्रता नाही पण कृष्ण आपल्याच अंतरंगात सामावलेला जणू आपला श्वासच रामनामाचा उच्चार करा किती सरळ कुठेही वक्रता नाही पण कृष्ण नावातच किती वक्रता आहे एकही अक्षर सरळ नाही जणू आपल्यासारख्यांचे जगणे सरळता कमी खाचा खोचा जास्त संपूर्ण प्रवास प्रत्येक टप्प्यावर भेटणारा कृष्ण वेगळाच आईने आपल्या बाळाला वाढवताना दिवसाकाठी एकदा तरी यशोदा मातेची आठवण काढलीच असणार अगदीच नाही तर आपल्याला झोपताना सांगितलेली कृष्णाची गोष्ट आठवा तेव्हापासूनच कृष्ण आपली सातसंगत करीत राहतो तो, तो शेवटच्या श्वासापर्यंत यथावकाश आपल्याला गोकुळातल्या गोप गोपिका आणि अर्थातच राधा जवळची वाटू लागते पण कृष्ण कधी या मोहमायेत गुरफटून अडकला का नाही त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक वळणावर बर। भरभरून प्रेम करून त्याने ते तिथेच सोडून दिले प्रत्येकाची परत फेड केली उगीच आपल्यासारखा भूतकाळात रमला नाही मोहमायेत अडकला नाही की मागे बळून हळहळला नाही आपणही असेच वागायला हवे ना जमेल का आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे आज मुलामुलींमधील मैत्रीचे नाते किती सहजपणे स्वीकारतो आपण त्याची सुरुवातही कृष्णानेच केली पटकन राधा आठवली हो ना ही राधा आपल्याला जेलस करते कारण ती त्याची सखी प्रेयसी पण मला मैत्रीण सखी म्हणून आठवते हो ती द्रौपदी किती सुंदर हळूवार नातते हो बोटाला जखम झाली म्हणून आपले भरझरी वस्त्र फाडणारी द्रौपदी तिच्या या वस्त्रातल्या प्रत्येक धाग्याचे फेडणारा धावून येणारा सखा कृष्ण किती विलक्षण आहे हे द्रौपदीचा विचार अपूर्णच तर हा अर्जुन आपल्याला जास्त जवळचा कारण कृष्ण त्याचा सारथी आपल्या जीवनाचे सर्व लगाम त्याच्या हाती सहजपणे सोपवून त्याच्या मौल्यवान मार्गदर्शनानुसार मार्ग, मार्ग क्रमणा करणारा अर्जुन त्याचं अजून एक वैशिष्ट्य असं की सदैव स्वर्गारोहण करून शस्त्रविद्या संपादन करणारा एकमेवा द्वितीय असा हा पार्थ हे सगळं करू शकला ते फक्त कृष्णावरील विश्वासामुळे विश्वासात श्वासांची एकरूपता आलीच जिथेही एक एकरूपता तेथेच विश्वास एवढं असूनही अर्जुन आपलाच आवाटतो कारण त्याची अवस्था आपल्यासारखीच कधी कधी गोंधळलेली आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात एक अर्जुन असतोच गोंधळलेला भरकटलेला पण मग आपल्याला अशा वेळी कृष्ण भेटतो का गीतारूपी तत्वज्ञान द्यायला योग्य मार्गावर आणायला पण भेटला तरी आपण त्याला ओळखू शकू का त्याचा सल्ला शिरोधार्य मानू का शंकेची पाल मनात चुकचुकणार तर नाही ना तुमचा कृष्ण कसा आहे आजचा आमचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर ऐकताय ना या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल ना धन्यवाद